नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया वांग्या बटाट्याची भाजी, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, ही एक वांगं आहे बघा, असं उभं कापून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे, काळं पडेल म्हणून मी पाण्यात ठेवले। ही पाच बटाटे आहेत। बटाट्यांची मी काय काय साल काढली आहे बघा अशी, आणि काही जणांची साल नाही काढलेली, अशी कापून घेतली। एका बटाट्याचे 8 तुकडे केलेले आहेत। 200 ग्रॅम वाटाणा सोलून घेतलेला आहे। एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापून। 1/2 चमचा जिरे आहे, 1/2 चमचा धने, 1/2 चमचा बडीशेप आहे। हे मीठ आहे चव्यानुसार, आणि गरम मसाला पावडर 1/2 चमचा आहे। आता मसाल्यासाठी बघा, 1 गड्डी लसूण घेतलेला आहे मी सोलून। ही 1/2 वाटीला पण 1/2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुक्क भाजून घेतलेलं आहे। 1 कांदा मी भाजून घेतलेला आहे। 1 टमाटर मी गॅसवर थोडंसं भाजून घेतलेलं आहे, आणि 2 इंच आलं कापून घेतलेलं आहे बघा बारीक। आता आपल्याला फोडणीसाठी लागणारे मोहरी, जिरे, तेजपत्ता, हळद लागणार आहे, थोडीशी हिंग लागणार आहे, तेल। आणि हे तुम्हाला मी सांगते, ही लाल मिरची आहे बघा, जी तुम्ही कमेंटमध्ये सांगता ही लाल मिरची पावडर आहे। ह्याची पण मी व्हिडिओ टाकलेली आहे, ह्याच्यात काही गरम मसाला वगैरे नाही आहे, नुसती लाल मिरची पावडर आहे। ही कांदा लसणाची चटणी आहे, ह्याची मी व्हिडिओ पहिले टाकलेली आहे, आणि मी घरी आणून ह्याच्यामध्ये कांदा लसूण मिक्स केलेला पण तुम्हाला दाखवलेला आहे। हा कांदा लसणाची चटणी तुम्ही कोणत्या पण भाजीमध्ये घालू शकता, भाजी छान आणि चविष्ट होते। ही कांदा लसणाचीच पावडर आहे नुसती, तिखट आपली अशीच, त्यात काय कांदा लसूण नाही, नुसती ही मी पावडर ठेवलेली आहे। टोप बघा मी गरम करत ठेवलेलं आहे। हे बघा, 1/2 चमचा धने, 1/2 चमचा जिरे आणि 1/2 चमचा बडीशेप। तर हे थोडंसं गरम करून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं। हे बघा, आता हे चांगलं गरम झालेलं आहे। आता हे काढून घेते आणि मी मिक्सरला मसाला आणि हे बारीक करून घे। हे बघा, आता मी काढून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे, आणि हा मसाला जो तुम्हाला दाखवला, ही एवढं मी मिक्सरला एकसंगट भाजून बारीक करून घेणार आहे। हे बघा, आता हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये धने, जिरे, बडीशेप आणि बाकी कांदा बिंदा सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे। तर टोप गरम करत ठेवलेला आहे बघा। ह्याच्यामध्ये अडीच चमचे बघा मी तेल टाकलेलं आहे। आता हे तेल चांगलं गरम होऊन देते। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी, ही 2 तेजपत्ते, थोडासा कढीपत्ता, आणि 1 चिमूटभर हिंग। आता ह्याच्यामध्ये बघा, हा एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो आपण टाकूया। आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, छोटा चमचा आहे हा। आता हा कांदा जरा चांगला भाजून घेते। हे बघा, आता हा कांदा भाजलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाला जो बारीक केला होता ना, तो टाकूया। आता जी ही जी मी भाजी तुम्हाला जी दाखवते ना, ही लग्नामध्ये बनवतात, वांग्या बटाट्याची भाजी। त्यात सुके चणे असतात, ते भिजवून टाकलेले असतात, तर मी वाटाणे टाकलेले आहेत। ही भाजी एकदम छान आणि चविष्ट लागते खायला, तुम्ही करून बघा ही। आता हा मसाला मी चांगला भाजून घेते बघा। हे बघा, आता हे चांगलं भाजलेलं आहे। आता ह्या मसाल्याला आपल्याला तेल पण चांगलं सुटलेलं आहे बघा। तर गॅस मी थोडा बारीक करते। आता ह्याच्यामध्ये बघा, ही कांदा लसणाची चटणी आहे बघा, छोटे चमचे तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। ही 2 चमचे मी टाकलेले, आणि हा जी मसाला आहे लाल पावडर आहे बघा, काश्मीरी लाल पावडर बोलतात। तर हा बघा चांगलं भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये बघा, हे वाटाणे आहेत, वल्ले वाटाणे, जास्त कवळे घ्यायचे नाहीत बघा,
आणि मी तुम्हाला मगाच सांगितलं होतं, मी थोड्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि थोड्या बटाट्यांची मी साल नाही काढलेली आहे. बघा आता ह्याच्यामध्ये बघा ही एक वांग, आता हे चांगलं हलवून घेते. हे बघा आता हे मी 2 मिनटं बघा चांगला मसाला पूर्ण हलवून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा एकदम गॅस बारीकच आहे, ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 ग्लास पाणी. हे चांगलं मी हलवून घेते. हे बघा आता मी 1 ग्लास पहिलं पाणी ओतलं होतं, आता मी ह्याच्यामध्ये बघा अजून 1/2 ग्लास पाणी ओतते, म्हणजे हे बटाटा वाटाणा चांगला शिजेल. तर 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. हे बघा आता मी 10 ते 15 मिनटं हे सगळं चांगलं शिजवून देते. बघा हे बघा आता हे चांगलं उकळलेलं आहे, तर त्याला 5 मिनटं झालेले आहेत. बघा अजून 1-10 मिनटं ठेवते, म्हणजे आपली भाजी छान अशी शिजेल. हे बघा आता ही भाजी झालेली आहे, चांगली शिजलेली आहे आणि बघा एवढा रस्सा आहे त्याला. तर आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर थोडी मी जास्तच टाकते. तर बघा ही अशा पद्धतीची लग्नात पहिली भाजी बनवायची. जर तुम्हाला जर ही आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा आणि करून पहा.